महाराष्ट्राला लाजवणारी एक घटना या ठिकाणी घडली, अतिशय निंदनीय घटना मी त्याला म्हणेन। बऱ्याच जणाला काही फरक पडत नसेल, परंतु आजही आम्हाला या देशात आज सकाळीच पंतप्रधानाचं भाषण झालं, अमृत महोत्सव 75 वर्ष या भाषणातले शब्द होते, पण या 75 वर्षात आजही आम्हाला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही अशी स्थिती आहे। जनावरांसारखी वागणूक दिली जाते, गुलाम केलं जातं। या महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातील गंभीर घटना आहे। नगर परिषदेने जो छळ केलाय तो भयानक छळ केलाय। आज जवळपास 85 महिला आहेत आणि या 85 महिला बहुजन महिला आहेत, याच्यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला आहेत, 18 पकड जातीच्या महिला आहेत, मराठा समाजाच्या महिला आहेत, मुस्लिम समाजाच्या महिला आहेत, अनेक गरीब शोषित पीडित महिला आहेत। आणि या महिला या ठिकाणी 3 महिन्यापासून हक्क मागतायत, अनेक वर्षापासून लढा देतायत, त्यांना असणारे हे बीड सुरक्षित ठेवण्याचं काम त्यांनी कोरोनाच्या काळात केलं। जवळपास 15-20-25 वर्षापासून या महिला या बीड शहराला सुरक्षित ठेवतायत, स्वच्छ करतायत, त्यांची घाण काढतायत, त्यांचं नाव सफाई कर्मचारी रोजंदारी म्हणून त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं। परंतु त्या कोरोनाच्या काळात त्यांना किट नव्हती, त्यांचं आरोग्य धोक्यात होतं, अशा स्थितीमध्ये माझं शहर सुरक्षित राहिलं पाहिजे, पेमेंट किती भेटतंय, पगार किती भेटतोय कुणीही त्यांना विचारलं नाही, डॉक्टराला विमा मिळाला, तिथं काम करणाऱ्याला विमा मिळाला, पण आमच्या या सफाई कामगाराला कसलाही विमा नाही, पगार नाही, कधी विचार केला नाही। आमचं बीड आमचं गाव सुरक्षित राहिलं पाहिजे यासाठी सकाळी पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत राब राब राबल्या। यांच्यातल्या एका आईने सांगितलं की माड्यावरची राख सुद्धा आम्ही काढली, इथल्या नाल्या सुद्धा आम्ही साफ केल्या, आणि आज त्यांच्यावरती 3 महिने झालं उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांचं काम काढून टाकण्यात आलेलं आहे। कॉन्ट्रॅक्टदारच्या घशामध्ये दलाली करून या ठिकाणी पैसे घालण्यासाठी आणि अधिकाऱ्यांनी स्वतःचे घर भरण्यासाठी या ठिकाणी आमच्या आया बहिणींना उद्ध्वस्त केलेलं आहे। आज 3 महिने झालं त्यांच्या घरात भाकरी कुठून येणार आहेत? पहिल्यांदा 3,500 मिळाले, कधी 3,000 मिळाले, कधी 4,000 मिळाले, मधी त्यांनी लढा सुरू केला तर 9,000 मिळायला लागले, आणि आता खऱ्या अर्थाने त्यांना काहीतरी मिनिमम त्या ठिकाणचा जो काही शासनाचा किमान वेतनचं जे धोरण आहे ते राबवण्यासाठी ज्यावेळेस लढायला लागल्या, या शासनाला प्रश्न विचारायला लागल्या की किमान वेतन जे आमचं आहे ते द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली आहे किमान वेतनची ते धोरण आम्हाला द्या, ज्या दिवशी त्या हक्क मागायला लागल्या त्या दिवशी त्यांना नुसतं कामावरून काढलं नाही तर महाराष्ट्राने ऐकावं, त्यांना जेलमध्ये टाकलं, त्यांना जेलमध्ये टाकलं। आज हे शहर बॅनरने सजलंय आणि आमच्या आया बहिणींना 6-6 दिवस जेलमध्ये राहावं लागलंय का? तर त्यांनी हक्क मागितलाय का? तर ते काम मागतायत का? तर केलेल्या कामाचा मोबदला मागतायत आणि त्यासाठी त्यांना 6 जणांना जेलमध्ये टाकण्याचं काम, 8 जणांना जेलमध्ये टाकण्याचं काम या ठिकाणी झालं। 353 चा असणारा गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती दाखल झाला। आज मला सांगा या आया बहिणी या महाराष्ट्रातल्या कुणीच नाहीत का? यांचं अस्तित्व काय? आम्हा कामगारांचं या देशात अस्तित्व काय? आम्हा दलित शोषित पीडितांचं या देशात अस्तित्व काय? हे व्यवस्थेने सांगावं। काय केलं होतं यांनी? हक्क मागण्यासाठी अधिकाऱ्याच्या गाडी पुढे गेले, त्या गाडीची काच फोडली का? कुणाला झापड मारली का? कुणाला शिवी दिली का? आम्हाला हक्क द्या, आम्हाला काम द्या, आम्हाला पगार द्या असं म्हणल्यामुळं 8 जणांनी त्या ठिकाणी या ठिकाणी 8 महिलांना जेलमध्ये टाकलं। उद्या सरकारचे अर्धी मंत्रिमंडळ बीड मध्ये,
या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी दखल घ्यावी आणि या महिलांना सन्मान द्यावा, ते गुन्हे रद्द करावेत। यातल्या एकाही महिलेने जर आत्महत्या केली, आज त्यांच्या पुढे मेल्याशिवाय पर्याय नाही, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, कसं जगायचं त्यांनी? आमचं किमान वेतनचा अधिकार तुम्ही दिला पाहिजे, आणि या ठिकाणचे जे दलाल कंत्राटदार आहेत त्यांना घशात तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट घालण्यासाठी या आया बहिणीला उद्वस्त करत असाल ते चुकीचं आहे। ह्या त्यांना सुद्धा काम द्या, जे नवीन लागले त्यांना सुद्धा काम द्या, सगळ्यांना काम द्या। या ठिकाणी जर का या सरकारने या गोरगरिबांची दखल घेतली नाही तर याद राखा, आम्ही कुणालाही या ठिकाणी सोडणार नाही। आज यांचा आक्रोश आहे, भावना तीव्र आहेत, संताप आहे आणि हातबल झालेले आहेत। त्यांचं असणारं शोषण करण्यात आलेलं आहे। नगर परिषदेला सगळं करायला या ठिकाणी पैसा आहे, परंतु रोजंदारी आणि सफाई कर्मचाऱ्याला देण्यासाठी पैसा नाही। आज 3 महिने त्यांना काम नाही, पैसा नाही। अधिकारी 3 महिने थांबू शकतात का बिना कामाचे? अधिकाऱ्यांचं मात्र या ठिकाणी सगळं चालू आहे। त्यांना सगळा पगार मिळतोय, वेळेवरती त्यांचा भत्ता मिळतोय, गाड्या मिळतात, ड्रायव्हरचे पगार मिळतात, पण आमच्या आया बहिणींचं या ठिकाणी शोषण केलं जात आहे। आज हे मी निवेदन बघितलं, कुठं कुठं आंदोलन नाही केलं, विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषण केलंय, अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे उपोषण केलंय, आयुक्त नगर परिषद तिथं सुद्धा उपोषण केलंय। काम करायचं आणि लढायचं आणि पुन्हा असणार हक्क मागायचा तोही भिकाऱ्यासारखा। आम्ही भीक मागत नाहीत, आम्ही भिकारी नाहीत, आम्ही गुलाम नाहीत। आम्ही आमच्या बापांनी जी किमान वेतनची तरतूद केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ती मागतोय। तुम्ही कोणीच नाहीत आम्हाला म्हणणारे, या ठिकाणी तुम्ही कामा येऊ नका। आम्ही भिकारी नाहीत, आम्ही हक्क मागतोय। हे मागात पडेल, ज्यांनी जेलमध्ये टाकले त्यांना सुद्धा सांगतोय, टाकणाऱ्या सुद्धा महिला अधिकारी आहेत, लाज वाटायला पाहिजे। या ठिकाणी सगळ्या अधिकारी महिला बसलेल्या आहेत आणि त्यांना असणार मानवता राहिली का नाही? काय वय यांचं? यांना 8 दिवस जेलमध्ये, तुमच्या आईच्या वयाच्या 8 दिवस जेलमध्ये राहून दाखवा कुणी 8 दिवस जेलमध्ये। जिंद जीवनात त्यांच्या एखादी केस नाही, त्यांना तुम्ही त्याच्या 353 गुन्हा काय? तुम्हाला एवढं वाईट वाटतंय तर गोळ्या घाला, तुमची गाडी अडवली एवढा अपमान झाला का? हे प्रकरण राज्यव्यापी करणार आणि नाटक करायचे नाहीत। आमच्या आया बहिणीवर जर याल तर तुमच्या खुर्च्या साबूत ठेवणार नाही, त्यानंतर लाद घातल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा इथून देतोय। आमच्या नारी लागू नका, आम्हाला या ठिकाणी आया बहिणींचे डोळ्यातले पाणी बघावत नाही। आणि निघाले नाटक करायला, भकास शेअर केलंय, बॅनर लावून साजवायची वेळ तुमच्यावर आली। आणि या ठिकाणी आमच्या आया बहिणींना रस्त्यावरती आक्रोश करायला लावताय, या लाईव्हची दखल घ्यावी राज्य सरकारने। या ठिकाणी तात्काळ त्यांना कामावर रुजू करावं आणि किमान वेतनचं धोरण राबून त्यांना असणार जवळपास किमान वेतनच्या धोरणाने 25,000 वर पगार जातोय। कधी बदलणार आहे हा देश? चंद्राव चाललो, चंद्राव गेलो आम्ही असणार खुश होतोय। चंद्राव जाण्यासाठी करोडो रुपये या ठिकाणी आम्ही उधळतोय, पण या पृथ्वीवर राहणारे माणसं उपाशी मारतायत, त्यांना गुलामीसारखी वागणूक दिली जाते, याच्यावर तुमचं काही तंत्र नाही। आजही गटारामध्ये गेलेला माणूस बाहेर येत नाही, यांचं आरोग्य कुणी संपवलंय? तुमच्या शहराचे इथलं हागल्यालं मुतल्यालं ह्यांनी काढायचं, तुमच्या हॉस्पिटलचं झर यांनी उचलायचं, तुमच्या असणाऱ्या मड्यावरची राख सुद्धा यांनी उचलायची। त्यांच्या जीवनाला काही होत नसेल? आहे तुमचा विमा आहे का? SI आहे का? कोणतं कार्ड आहे का? तुम्ही नोकरीला याचा पुरावा दिलाय का? तुम्हाला ड्रेस दिलाय का? हेल्मेट दिलाय का? हँड ग्लोव्स दिलाय का? ही पद्धत आहे बीड नगर परिषदची। कोण आहे तो चालवणारा? ही पद्धत आहे, असं शासन चालवणार आहे, अशा पद्धतीने तुमचा कारभार चालणार आहे। जीवन बर्बाद करायचे, उद्या TB होणार आहेत, कोरोना होणार आहेत, आमच्या आया बहिणी तडफडून मेलेल्या तुम्हाला चालणार आहे। कर्ज काढून जामीन केलं त्यांनी, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला 353 गुन्हा या आया बहिणीवर दाखल करताना। गुन्हा केला जातो 353, नक्षलवादी आतंकवादी, नक्षलवादी आतंकवादी त्या
बीड मध्ये आज 85 महिलांना तुम्ही आतंकवादी मानणार आहे। या ठिकाणी तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि आया बहिणींना न्याय मिळाला पाहिजे। या सगळ्यांचा आम्ही लेखाजोखा घेऊन जर 4 दिवसात यांना पुनरुजू केलं नाही, पुन्हा रद्द केला नाही, तर मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना इशारा देतोय, मी स्वतः तुम्ही यांना 85 समजू नका। महाराष्ट्रातले सगळे पॅंतर घेऊन तुमच्या कार्यालयावर धडकल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्यावर 353 करून टाका तुमच्या जमावाचं। ही डायरी स्वरासारखी, ही डायरी कुणाला असती? तडीपार झालेला असती। ही डायरी कुणाला असती? पोलीस स्टेशनला हजऱ्या लावायला येणाऱ्यासाठी असती। का आला बाबा चोर होतास इतक्या तारखेला? ही डायरी म्हणजे यांचं काम, यांची नोंदी, ही पद्धत आहे, ही मानवता आहे? अरे मानवतेच्या दृष्टीने बघा, मुस्लिम समाजाची बहीण आहे, मराठा समाजाची बहीण आहे, बौद्ध समाजाची बहीण आहे, चर्मकार समाजाची बहीण आहे, काय करायला काय लागलं? नेमकं तुमचं हे राज्य चाललंय कुणाच्या कुणासाठी? हे सगळं थांबलं पाहिजे, अन्यथा आम्ही कुणालाही सोडणार नाही। या 85 महिलातली एकही महिला जर दगावली, तिची तिने आत्महत्या केली, तर याला सर्वस्वी हे सगळे अधिकारी, नगर परिषद आणि राज्य सरकार जबाबदार असेल। मुख्यमंत्री या ठिकाणचे एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, यांनी तात्काळ दखल घ्यावी। अजित पवार हे उद्या बीडच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी या महिलांना बोलून घ्यावं, त्यांच्यावरती झालेला अन्याय दूर करावा, गुन्हे रद्द करावेत आणि ज्यांनी असणारी चुकीची कारवाई केली त्यांना त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। आणि हा लढा बीडचा लढा नाही तर राज्यव्यापी करून या महिलांसाठी लढणार आहोत, हे सुद्धा आश्वासन त्यांना या माध्यमातून देतो। आणि या नगर परिषदेला तात्काळ त्यांनी दखल घ्यावी अशी सुद्धा या माध्यमातून अपेक्षा बाळगतो। कुणालाही घाबरायचं कारण नाही, तुम्ही लढलात, जेल भोगली तरी सुद्धा तुमच्यात लढण्याचा जज्बा आहे, तुम्हाला दाबलंच त्यांनी याच्यासाठी की तुम्ही पुन्हा लढू नाहीत, पण पुन्हा तुम्ही त्यातून उठलेला आहात। तुम्ही असणारा बाबासाहेबांचे खरे लेकर आहेत की संघर्ष करत करत मरू परंतु आमचा हक्क या ठिकाणी मिळू, त्याबद्दल तुम्हाला सुद्धा आम्ही दिन करतो। आणि हा रोजंदारी कर्मचाऱ्याचा महाराष्ट्राचा जो काही प्रश्न आहे तो व्यापक करून राज्यव्यापी आंदोलन सुद्धा या ठिकाणी आम्ही करतो। कंत्राट हा तिरायतालाच का दिला जातो बाबा? का या मावशी कंत्राटदार होऊ शकत नाहीत का? यांना कोणता अनुभव नाही? कुणीतरी प्रायव्हेट पकडायचा, त्याला कंत्राट द्यायचं आणि त्याच्या घाशात मेन पैसा घालायचा आणि यांनी गुलामी करायची कशासाठी? काय तंत्रज्ञान नाही आलं आमच्याकडे? सगळं आलंय, म्हणजे ज्यांना अनुभव आहे त्यांना कंत्राट नाही, त्या ठिकाणी ज्याला अनुभव नाही त्याला कंत्राट द्यायचं आणि गरिबांच्या पोटावरती पाय द्यायचा, ही गुलामी योग्य नाही। या शहरात आज एवढी सजावट झाली की बघू बघू आम्ही परेशान झालो, पण हे सुद्धा पुतळे बघा, यांचं सुद्धा अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। हे कुणी निर्माण केलं, हे काय निर्माण केलंय, याचा सुद्धा प्रश्न आम्हाला या माध्यमातून या शासनाला विचारायचा आहे। तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणारच आहे, कामाला लागा। आपण बीड मध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंदोलन करू आणि कोण आडवायला येतो मायचा लाल ते असणार मी बघतो, एवढं आश्वासन देतो, लढू असं आव्हान सुद्धा देतो। पाटोद्याला सुद्धा अनेक 35 महिला मला भेटल्यात, त्यांची सुद्धा हाच प्रश्न आहे। पूर्ण बीड जिल्ह्यातल्या महिलांना घेऊन, कामगारांना घेऊन आम्ही बीड मध्ये मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही, अपेक्षा बाळगतो की एवढ्या पोट तिडकीने जी भूमिका मांडली याची दखल उद्या येणारे सगळे मंत्री घेतील आणि सन्मानाने या बीडच्या या माता भगिनींना न्याय देतील अशी अपेक्षा या सगळ्याकडून बाळगतो आणि थांबतो।